करंट इलेक्ट्रिसिटी लॉन्ग टाइम नंतर परत एकदा बघतोय. याच्यामध्ये आपण पोटेन्शिओमीटर बघितलेलं आहे, त्यानंतर व्हीटस्टोन्स ब्रिज बघितलाय, मीटर ब्रिज मध्ये दोन बघितले होते आपण, एक केल्विन्स मेथड, त्यामध्ये कॅलोरीमीटरचा रेझिस्टन्स आम्ही फाईंड केला होता आणि एक्स हा नॉन रेझिस्टन्स आपण फाईंड केला होता, तो बघितला होता मीटर ब्रिज. त्यानंतर आम्ही बघितला पोटेन्शिओमीटर, लॉन्ग वायर असेल थिन युनिफॉर्म, तर तुम्ही रेझिस्टन्स त्यात वायरचा कसा काढा किंवा तिथला EMF तुम्ही कम्पेअर कसा करा, तो त्याचं प्रिन्सिपल आपण बघितलं पोटेन्शिओमीटरचं. त्याच्यानंतर पोटेन्शिओमीटर हा EMF कम्पेअर, EMF सेल्सचे कम्पेअर करण्यासाठी यूज केला. यासाठी आपण दोन मेथड बघितल्या, टू सेल्स आर यूजड सेपरेटली अँड टू सेल्स आर यूजड बाय कॉम्बिनेशन मेथड, दॅट इज सम अँड डिफरन्स मेथड, असं आपण पोटेन्शिओमीटरची दोन ॲप्लिकेशन्स बघितली. त्यानंतर इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ सेल आपण त्याचंच ॲप्लिकेशन एक बघितलं. आणि आता नवीन पॉईंट आपण आज बघतोय, लॉंग टाईम नंतर व्हिडिओ होतोय, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हानोमीटर. आता हा काय आहे, तर गॅल्व्हानोमीटर एक इन्स्ट्रुमेंट आहे. आता हे कशासाठी वापरणार आहात आणि इन्स्ट्रुमेंटचं याचं प्रिन्सिपल काय आणि कन्स्ट्रक्शन काय, याचं वर्किंग तुम्हाला नाही दिलेलं, फक्त काय कन्स्ट्रक्शन सांगायचं आहे याचं प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल काय आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हानोमीटर, आता क्वेश्चनच याचा असा आहे, डिस्क्राइब कन्स्ट्रक्ट प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हानोमीटर. आता प्रिन्सिपल म्हटलं की प्रिन्सिपल स्टेट करा, कन्स्ट्रक्शन म्हटलं की त्याची डायग्रॅम विथ लेबल डायग्रॅम आणि त्याचं थोडंसं काय असेल ते कन्स्ट्रक्शन राईट करायचं, तुम्हाला रायटिंग करायचं. आता यामध्ये काय करतो, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हानोमीटरचं प्रिन्सिपल आधी बघणार आहे. यासाठी प्रिन्सिपलमध्ये काय आहे, तर हा एक दिसतो की मूव्हिंग कॉईल गॅल्व्हानोमीटरची माहिती बघा काय काय आहे ती. तर यामध्ये हा काय आहे, हॉर्स शू मॅग्नेट वापरले आहे, म्हणजे नालाकृती चुंबक जे आहे ते वापरले, ज्याला दोन पोल्स आहेत, एन पोल आणि एस पोल, असं हॉर्स शू मॅग्नेटचे दोन पोल पीसेस यामध्ये फिट केले. त्यानंतर याच्यामध्ये आहे की ही जी दाखवली रेक्टँग्युलर पॉईंट, आता हा पूर्ण पार्ट मी शेअर केला आहे, हा इकडे एन पोल आहे आणि हा एस पोल आहे, ही आहे ती पूर्ण रेक्टँग्युलर पॉईंट आहे. आणि मध्ये जो हा आहे याला आयर्न कोअर म्हणतात किंवा आयर्न सिलेंडर असं म्हणतात. त्यामधून इथं एक कॉईल माउंट केलेली आहे, त्या कॉईलमधून एक पॉइंटर घेतला आणि तो पॉइंटर डिफ्लेक्ट होणार आहे, तो डिफ्लेक्शन दाखवण्यासाठी वरती तुमचा अँग्युलर स्केल आहे. आता याच्यामध्ये स्पेशल क्वेश्चन्स एक एक मार्क, म्हणजे तुमचे CET आणि सेक्शन A जो एक मार्काचा क्वेश्चन विचारला जातो ते तुम्हाला यावर हे माहिती पाहिजे आहे. मग यासाठी पहिल्यांदा आपण आता काय करूया, प्रिन्सिपल सांगूया. प्रिन्सिपल काय आहे, वेन द करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हानोमीटर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ अ कॉईल, म्हणजे कॉईल ही तुमची डिफ्लेक्ट होते, डिफ्लेक्ट होते म्हणजे काय होते, टू अँड फ्रो ही काय होते, तुमची मूव्ह होते, टू अँड फ्रो मूव्ह झाल्यानंतर जो त्यामधला अँगल येतो तो थिटा आणि जेव्हा करंट फ्लो होतो तो आय, म्हणून याचं प्रिन्सिपल तुमचं येत आहे आय इज अ प्रपोर्शनल टू द थिटा, द करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ अ कॉईल. आता हा लगेच मिळत नाही, आय हा थिटाला लगेच प्रपोर्शनल नसतो, यासाठी काय व्हायला पाहिजे, जेव्हा अँगल कोणताही तयार होतो तेव्हा तुमची कॉईल ही डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे मोशन कशी असायला पाहिजे, सर्क्युलर टू अँड फ्रो अशी त्याची मोशन असायला पाहिजे. मग ही टू अँड फ्रो केव्हा होते, तर वेन ही कॉईल तुमच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आधी प्लेस करा, वेन ए कॉईल इज अ रेक्टँग्युलर कॉईल इज अ प्लेस्ड इन अ टू पिन पोल पीसेस ऑफ अ हॉर्सशू मॅग्नेट, देन टॉर्क इज ऍक्टिंग ऑन अ कॉईल, ड्यू टू धिस टॉर्क कॉईल गेट्स रोटेटेड, या टॉर्कमुळं कॉईल तुमची काय होते, रोटेट होते, देन द करंट फ्लोईंग थ्रू दॅट कॉईल अँड दिस करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ अ कॉईल. हे काय असताना मूव्हिंग कॉईल गॅल्व्हानोमीटरचं प्रिन्सिपल, म्हणजे आय हा थिटाला कसं आहे, प्रपोर्शनल आहे. आता याच्यावर प्रॉब्लेम येताना तुम्हाला कसे येतात, तर दोन करंट दिले, I1 दिलेला आहे, I2 दिला आहे, θ1 दिला आहे, तर θ2 तुम्हाला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे तुमचा फॉर्म्युला असा आहे, I1 / I2 = θ1 / θ
एक जर कुठलाही अननोन असेल तर तुम्ही हा काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. आय इज अ प्रोपोर्शनल टू थीटा, थीटा इज द अँगल ऑफ डिफ्लेक्शन, आय इज द करंट फ्लोइंग थ्रू द पाईप. हा झाला तुमचा पहिला प्रिन्सिपलचा भाग. आता यामध्ये जे कन्स्ट्रक्शन तुमचे जे आहे ते तुम्हाला आता सांगायचं आहे. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय केले, अँग्युलर स्केल फॉर मेजरमेंट ऑफ डिफ्लेक्शन ऑफ कॉइल, अँग्युलर स्केल इज यूज्ड, पॉइंटर इज अटॅच्ड टू दिस आयर्न कोर अँड विच इज मूव्ह ऑन दिस अँग्युलर स्केल, याच्यावर तो मूव्ह होणार आहे आणि तुम्हाला काय मिळेल, अँगल ऑफ डिफ्लेक्शन मिळणार आहे. आता यामध्ये हर्सशिव मॅग्नेट वापरले. हर्सशिव याचा अर्थ नालाकृती चुंबन, घोड्याच्या नाल्यासारखा आकार असतो. म्हणजे हे असा, ऍक्च्युली हे असा मॅग्नेट प्रकार आहे. हा एन पोल आहे तर हा काय तो एस पोल. जेव्हा तुम्ही वरून बघता ते असे घोड्याच्या नालेचा जसा आकार असतो, नालाकृती चुंबक असं याला तुम्ही म्हणता, असा दिसतो. याच्यामध्ये ऍक्च्युली हा असा कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये ही कॉईल आहे. ही कॉईल आहे ना, ती वरून जेव्हा तुम्ही टॉप व्ह्यू बघणार आहात तेव्हा तुम्हाला हे असं दिसतं. टॉप व्ह्यू सांगितले, टॉप व्ह्यू बघा त्याने तुम्ही वरती असं बघता, कॉईल ही दिसते. ही कॉईल आहे ती अशी दिसते. इकडे नॉर्थ पोल आहे आणि इकडे कोण आहे तुमचा साऊथ पोल आहे. तर पहिला प्रश्न यामध्ये एक मार्काचा विचारायचा, व्हाय हॉर्सशिव मॅग्नेट इज यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. आता हॉर्सशिव मॅग्नेटच का वापरला जातो, तर यामध्ये जे हॉर्सशिव मॅग्नेट आहे त्यामुळं प्लेन ऑफ कॉईल, बघा हे प्लेन कॉईलचं कसं राहिलं बघा, या डायरेक्शनला म्हणजे जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती तुमची कशी असते, एस टू एन असते. म्हणून कॉईलचं प्लेन हे या मॅग्नेटिक फील्डला पॅरलल राहायला पाहिजे. यासाठी तुम्ही कोणतं मॅग्नेट वापरले, हॉर्सशिव मॅग्नेट. म्हणजे क्वेश्चन असा आहे याच्यामध्ये, व्हाय हॉर्सशिव मॅग्नेट इज यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ एमसीजी. तर तुम्ही याचं उत्तर देणार आहे, इन टू पोल पीसेस ऑफ हॉर्सशिव मॅग्नेट कॉईल रेक्टॅंग्युलर कॉईल इज अ प्लेस फॉर प्रोडक्शन ऑफ किंवा रेडियल मॅग्नेटिक फील्ड इज अ प्रोड्युस्ड युझिंग द हॉर्सशिव मॅग्नेट. किंवा रेडियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्याकरता कुणाचा उपयोग केला, तर हॉर्सशिव मॅग्नेटचा उपयोग केला. आता शंका येते, व्हॉट इज अ रॅडियल मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट इज अ रॅडियल, द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड प्लेन ऑफ कॉईल आर पॅरलल टू, एक्झॅक्टली पॅरलल टू इच अदर. म्हणजे कॉईलचं प्लेन आणि तुमच्या डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची हे दोन्ही एकमेकाला पॅरलल पाहिजे. अशा फील्डला तुम्ही कोणतं फील्ड म्हणता, अलॉन्ग द रेडियस. म्हणजे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं रोटेशनल डायनॅमिक्समध्ये रॅडियल म्हणजे काय, अलॉन्ग द रेडियस. त्यालाच आपण आधुनिक शब्द वापरला होता सेंट्रीपिटल. म्हणजे हे जो सर्कल तयार होतो याची रेडियस रॅडियल मॅग्नेटिक फील्ड. मीन्स द प्लेन ऑफ कॉईल इज रिमेन्स एक्झॅक्टली पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे सिंपल गोष्ट सांगायचं आहे, रॅडियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्याकरता हॉर्सशिव टू पोल स्पेसेस ऑफ हॉर्सशिव मॅग्नेट आर यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ एमसीजी. काय करायला सांगितलं, प्रश्नाचा अर्थ कळल्याकरता जर तुम्ही हॉर्स टू पोल स्पेसेस ऑफ हॉर्सशिव मॅग्नेट वापरले तर तुमचं या कॉईलमध्ये प्रोड्यूस होणारा मॅग्नेटिक फील्ड हे रॅडियल मॅग्नेटिक फील्ड आहे. हा एक प्रश्न झाला. दुसरा क्वेश्चन आहे तुमचा की आयर्न कोअर का यूज केलाय. आता बघा, आयर्न कोअर आणि यामध्ये खाली आहे तो तुमचा कॉईल आहे. कॉईलच्या आत काय केलंय, आता सिलेंडर आहे, आता मी इकडे खाली तिथं केलेलं नाहीये, हा सिलेंडर आहे, हा आयर्न कोअर आहे. आता आयर्न कोअर कशाला म्हणायचं आणि त्याच्या बाहेर कॉईल कसं आहे बघा. ऍक्च्युली ती डायग्राम तुमच्या ओल्ड बुकमध्ये खूप छान दिली, जर बघायला मिळालं तुम्हाला तर तुम्ही बघू शकता. बघा ही रेक्टॅंग्युलर कॉईल आहे. आता या रेक्टॅंग्युलर कॉईलमध्ये तुमचा असा एक सिलेंडर आहे, अशी खरी डायग्राम आहे. आता हा जो तयार होतोय हा तुमचा आयर्न कोअर आहे आणि ही जी बाहेर आहे ही कोण आहे, तुमची रेक्टॅंग्युलर कॉईल आहे. त्याच्यामध्ये कोण आहे, सेंटरला आयर्न कोअर म्हणजे इन द फॉर्म ऑफ सिलेंडर प्लेस केले. आता इथं परत प्रश्न तुमचा असतो की व्हाय आयर्न कोअर इज यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ एमसीजी. आता आयर्न कोअर का वापरला असेल, तर आयर्न हा मॅग्नेटिक फील्डकडे
इजीली अट्रैक्टिव म्हणजे देयर इज अ स्ट्रांग अट्रैक्शन इन बिटवीन आयर्न एंड मैग्नेट यांच्यामध्ये स्ट्रांग अट्रैक्शन असल्यामुळे काय होणार आयर्न कोअर हा तुमचा वापर आहे म्हणजे तुम्ही प्रश्नांचं उत्तर कसं लिहाल आयर्न कोअर इज इन द फॉर्म ऑफ अ सिलेंडर इज प्लेस्ड एक्झॅक्टली ऍट द सेंटर ऑफ द रेक्टॅंग्युलर कॉइल and which is used to increase the strength of a magnetic field. Magnetic field ची strength वाढवायची म्हणून काय यूज केलाय तर आयर्न कोअर याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये यूज केलाय. दोन प्रश्न तुम्हाला कळले का बघा. स्पेशल क्वेश्चन एक मार्काचे, यावर क्वेश्चन एक मार्कापासून ते चार मार्कांपर्यंत क्वेश्चन तुमचे येणार. एक एक मार्काचे क्वेश्चन कळले का बघा. नॉर्थ सुषुम्ना मॅग्नेट कशासाठी यूज केलं, रॅडियल मॅग्नेटिक फील्ड साठी. हे शब्द परफेक्ट लक्षात पाहिजे, सीईटी म्हणजे वेगळं काही नसतं. हॉर्स शू मॅग्नेटिक मॅग्नेट्स हे कशासाठी वापरतात, तर रॅडियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्याकरता वापरतात. आणि दुसरं, आयर्न कोअर हा कशासाठी यूज केला जातो, तर इट इज यूज्ड टू इनक्रीज स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डची क्षमता वाढवण्यासाठी कुणाचा उपयोग केलाय, तर रॅडियल आयर्न कोअरचा उपयोग इथं केलेला आहे. हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन. म्हणजे आता कन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे डिस्क्राइब प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन ऑफ एमसीजी. तर पहिल्यांदा सांगायचं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल काय सांगितलं आहे का लक्षात बघा. आय इज अ प्रोपोर्शनल टू द थीटा. द करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ कॉइल. हे प्रिन्सिपल झालं. आता वर्किंग सांगताना काय सांगा, इन कन्स्ट्रक्शन ऑफ एम सी जी टू पोल पीसेस ऑफ हॉरस शू मॅग्नेट आर यूज्ड. बघा आता काय होणार, लगेच तिथं सांगायचं, ड्यू टू दिस हॉरस शू मॅग्नेट रॅडियल मॅग्नेटिक फील्ड इज अ प्रोड्युस्ड. रॅडियल मॅग्नेटिक फील्ड मीन्स द प्लेन ऑफ कॉइल इज अ पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आयर्न कोअर इज प्लेस्ड एक्झॅक्टली सेंटर ऑफ द रेक्टॅंग्युलर कॉइल विच इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा आयर्न कोअर इन द फॉर्म ऑफ सिलेंडर आहे. हा कुणाच्या सेंटरला ठेवलाय, कॉइलच्या सेंटरला ठेवलाय, तो काय करतो, तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ इन्क्रीज करतो. पॉइंटर इज अटॅच्ड ॲट द सेंटर ऑफ दॅट आयर्न कोअर विच शोज द डिफ्लेक्शन ऑफ अ कॉइल. कॉइल जे डिफ्लेक्ट होते त्याचं डिफ्लेक्शन कोण दाखवते, तर हा कॉइल तुमचा हा जो पॉइंटर अटॅच केलेला आहे तो दाखवतो. दिस इज द कन्स्ट्रक्शन. म्हणजे तुमचा कन्स्ट्रक्शन आणि प्रिन्सिपल असा प्रश्न आला तर 3 मार्क आहे. लक्षात आहे, ओनली प्रिन्सिपल राईट करायचा आहे 1 मार्क. एक एक मार्कचे क्वेश्चन्स आहेत. रॅडियल मॅग्नेटिक फील्ड मीन्स व्हॉट इज अ रॅडियल मॅग्नेटिक फील्ड, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, द प्लेन ऑफ कॉइल इज रिमेन्स एक्झॅक्टली पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड कॉल्ड ॲज अ रॅडियल मॅग्नेटिक फील्ड. आता तुमची मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कशामुळे वाढली, तर आयर्न कोअर इज इन द फॉर्म ऑफ आयर्न सिलेंडर विच इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. असे एक एक मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला विचारतील. हा झाला तुमचा पहिला पॉईंट, प्रिन्सिपल आणि कन्स्ट्रक्शन ऑफ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. आता ह्यानंतरचा क्वेश्चन तुमचा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यावर तुमचे प्रॉब्लेम्स आहेत. मग आधी फॉर्म्युला आपण प्रूव्ह करणार आहोत आणि मग त्याचे प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम्स उद्याच्या लेक्चरमध्ये होती, आता याची थेअरी होती. आता काय करायचं आहे यामध्ये तुम्हाला, तर कन्व्हर्जन ऑफ एम सी जी इंटू अमीटर. एम सी जी इज द शॉर्ट फॉर्म ऑफ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. एम सी जी हा अमीटर म्हणून तुम्ही कसा यूज करता, म्हणजे एम सी जीचं रूपांतर हे तुमचं पुढामध्ये केले अमीटर मध्ये करे. मग अमीटर, व्हॉट इज अमीटर, अमीटर इज डिवाइस विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ करंट इन द सर्किट. सर्किट मधला करंट मोजण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जातं त्याला तुम्ही काय म्हणता, अमीटर म्हणता. मग आपण काय करतोय, या एम सी जीचं कन्व्हर्जन हे तुम्ही अमीटर मध्ये करणार आहात. मग याच्यामध्ये परत तुमचे दोन क्वेश्चन्स असतात, दोन मार्काचे. पहिला क्वेश्चन असा आहे, कन्व्हर्जन जेव्हा तुम्ही एम सी जीचं अमीटरमध्ये ते कसं कराल आणि डिराईव द नेसेसरी फॉर्म्युला. म्हणून क्वेश्चन याच्यावर कसा असतो, हाऊ विल यू कन्व्हर्ट एम सी जी इन टू अमीटर अँड डिराईव द नेसेसरी फॉर्म्युला. काय करावा, नेसेसरी फॉर्म्युला काय करायचा आहे तुम्हाला
डिराइव करायचे आहे. आता काय करता बघा, तुम्हाला पहिल्यांदा हाऊ विल यू कन्वर्ट, म्हणजे तुम्ही एमसीजीचं कन्वर्जन व्होल्ट एमिटर मध्ये आधी कसं काय, नंतर व्होल्टमीटरचा कन्सेप्ट आहे. आता ते करण्यासाठी पहिल्यांदा हाऊ विल यू चं उत्तर तुम्ही आधी पहिल्यांदा द्या. मग पहिला पॉइंट तुम्ही सांगणार आहात, पॉइंट टू पॉइंट याच्यामध्ये सांगता यायला पाहिजे तुम्हाला. पहिला पॉइंट एमिटरची डेफिनेशन, एमिटर हे काय डिवाइस आहे हे तुम्ही सांगा. एमिटर इज अन डिवाइस विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. काय करा बघा, पहिल्यांदा काय सांगा, एमिटर हे एक डिव्हाइस आहे. काय सांगा, एमिटर हे एक डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस कशासाठी यूज केलंय, तर करंट फ्लो करण्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. हा पहिला पार्ट तुम्हाला सांगता येणार आहे. एमिटर इज अन डिवाइस विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. हा पहिला. आता जेव्हा, आता तुम्हाला हे बेसिक नॉलेज आहे की एमिटर हा जेव्हा करंट मोजण्यासाठी वापरतो, तेव्हा हा एमिटर हा नेहमी त्या सर्किटला सेरीज मध्ये जोडला जातो. बघा, वेन द एमिटर इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ करंट देन इट इज कनेक्टेड इन. कसा जोडला बघा, एमिटर हा जर करंटसाठी मोजताय तर एमिटर हा नेहमी कसा जोडला जातो, सेरीज मध्ये जोडला जातो. एमिटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सेरीज विथ द सर्किट. सर्किटशी तो कसा जोडला जातो, सेरीज मध्ये जोडला जातो. झालं, कळलं का बघा, हे दोन पॉईंट. पहिला एमिटर आपला म्हणजे काय याचं इंट्रोडक्शन देणार आहे हे दोन पॉईंट. एमिटर इज अ डिवाइस विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. आणि दुसरा पॉईंट, वी हॅव टू मेजर द करंट इन द सर्किट देन एमिटर इज कनेक्टेड इन सेरीज विथ द सर्किट. त्या सर्किटला एमिटर हा कसा जोडा, सेरीज मध्ये जोडा. झालं. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, तर गॅल्व्हानोमीटर हा एमिटर म्हणून तुम्ही यूज करताय. जर गॅल्व्हानोमीटर हा जर याच्या आधीच्या थेरी प्रमाणे गॅल्व्हानोमीटर हा सर्किटला सेरीज मध्ये जोडला तर काय होईल तुम्ही सांगायचं, म्हणजे काय काय होईल बघा. गॅल्व्हानोमीटर हा सर्किटला आता सेरीज मध्ये, कारण गॅल्व्हानोमीटर हा अमीटर म्हणून आम्ही आता यूज करतो. जर गॅल्व्हानोमीटर सेरीज मध्ये जोडला तर रिझल्टंट रेझिस्टन्स ऑफ दॅट सर्किट इनक्रीजेस. वाढणार की नाही सांगा, का वाढणार, तर गॅल्व्हानोमीटरचा रेझिस्टन्स जी आणि तुमच्या सर्किटचा रेझिस्टन्स असेल तो तुमचा आर. जेव्हा हे दोन्ही गॅल्व्हानोमीटर आणि सर्किट हे जेव्हा तुम्ही दोन्ही सेरीज मध्ये जोडा, या दोघांची बेरीज होईल. आणि सेरीज म्हटलं की सरळ बेरीज, असं मी सांगितले. सेरीज म्हटलं की रेझिस्टन्स जर सेरीजमध्ये कनेक्ट केले असतील तर त्या रेझिस्टन्सची बेरीज करायची. मग इथं हा जर गॅल्व्हानोमीटरचा रेझिस्टन्स जी आहे, त्या सर्किटचा रेझिस्टन्स जर आर असेल, तर टोटल रेझिस्टन्स तुमचा जो येणार तो तुमचा जी प्लस आर आहे. म्हणजे टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट इन्क्रीजेस. मग अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ तुम्हाला माहिती आहे, रेझिस्टन्स जर वाढला तर करंट कमी होतो. बरोबर, आपला लॉ काय आहे सांगा, व्ही इज इक्वल टू आय, म्हणजे आय बरोबर काय आहे, व्ही बाय. जर रेझिस्टन्स इन्क्रीज होतोय, रेझिस्टन्स जर इन्क्रीज होतोय तर करंट तुमचा काय होणार आहे, डिक्रीज. हे कळते बा, रेझिस्टन्स इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. बरोबर, हे दोन्ही एकमेकाच्या कसं आहे की नंतरसली, म्हणून रेझिस्टन्स वाढला तर करंट कमी होतो. बट ड्यू टू धिस स्मॉल करंट गॅल्व्हानोमीटर शोज अ लार्ज रिफ्लेक्शन. कमीत कमी करंटला गॅल्व्हानोमीटर हा लार्ज रिफ्लेक्शन दाखवतो. देअरफोर कॉइल ऑफ दॅट गॅल्व्हानोमीटर कॅन बी डॅमेज्ड. काय होऊ शकतं, त्या गॅल्व्हानोमीटरची कॉइल ही तुमची डिफ्लेक्ट जास्त झाल्यामुळं काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. हा तुमचा पहिला कन्सेप्ट इथला कळला पाहिजे, हा कन्सेप्ट कळला पाहिजे. पहिला एमिटर हे डिवाइस कशासाठी यूज केलं, दुसरा एमिटर हा कसा जोडला जातो करंट फ्लो करण्यासाठी, कसा जोडला जातो हा दुसरा पॉईंट सांगतोय. तिसरा पॉईंट, गॅल्व्हानोमीटर हा जर याच्या नेहमीच्या प्रिन्सिपल प्रमाणे सेरीज मध्ये जोडला तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, रिझल्टंट रेझिस्टन्स किंवा टोटल रेझिस्टन्स त्या पूर्ण सर्किटचा वाढेल. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, रेझिस्टन्स इन्क्रीजेस करंट डिक्रीजेस.
Due to this minimum current, galvanometer shows large deflection. That is, coil maximum deflected. Then coil can be damaged. कमी करंट ला कॉइल राहले डिफ्लेक्शन लागते हळूहळू जर करंट वाढला असेल कॉइल तुमची डॅमेज होऊ शकते म्हणून सर्किट बदल पॉइंट नंबर 4 हेन्स बघा काय सांगता हेन्स कॉइल ऑफ गॅल्व्हनोमीटर दैट इज गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड इन सीरीज विथ द सॉरी कनेक्टेड इन अ पॅरलल विथ द सर्किट काय सांगितलं बघा तो सर्किटचा रेझिस्टन्स जो आहे त्याला तुम्ही गॅल्व्हनोमीटरची कॉइल काय जोडा पॅरलल आता गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स तुमचा जी आहे आणि याला पॅरलल असणारा रेझिस्टन्स हा एस आहे दोन्ही पॅरलल झाले तर तुमचा आहे 1/g 1/s म्हणजे टोटल इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स हा तुमचा पॅरलल झाले पॅरलल झाल्यामुळे रेझिस्टन्स हा तुमचा कमी झाला जर रेझिस्टन्स कमी झाला तर करंट काय होणार आहे वाढणार आहे जर करंट मग आता इथून बरोबर आहे आता मगाशी काय होत होतं तुमचा रेझिस्टन्स वाढल्यामुळे करंट काय झाला कमी आणि कमीत कमी करंटला गॅल्व्हनोमीटरला जास्त डिफ्लेक्शन दाखवलं त्यामुळे कॉइल डॅमेज होत होती म्हणून सर्किटच चेंज केलं सर्किट काय चेंज केलं की गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ द रेझिस्टन्स सर्किट रेझिस्टन्स हा पॅरलल जोडल्यावर तुमचा रेझिस्टन्स हा कमी झाला रेझिस्टन्स कमी झाला तर काय वाढणार आहे करंट हा तुमचा वाढतो आणि मग तुमचा आता इथं करेक्ट झाला म्हणजे आता करंट हा वाढत 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 झाला मग अशी कमीलाच तुमचं कॉइल डिफ्लेक्ट होत होती इथं काय होणार आहे आता तसं नाही इथं करेक्ट शांतपणाने करंट असा वाढत जातो त्यामुळे काय होणार आहे कॉइल कॅन नॉट बी डॅमेज्ड दिस पॅरलल रेझिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ शंट रेझिस्टन्स याला तुम्ही शंट रेझिस्टन्स असं तुम्ही म्हणता मला काय म्हणता तुम्ही शंट रेझिस्टन्स जी बी द करंट ऑफ गॅल्व्हनोमीटर कॉइल ऑफ गॅल्व्हनोमीटर एस बी द शंट मीन्स पॅरलल रेझिस्टन्स आणि तुमचा आता याच्यामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट लो रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ कॉइल ऑफ गॅल्व्हनोमीटर काय लो रेझिस्टन्स कनेक्टेड इन अ पॅरलल अतिशय महत्वाचं इथं हे वाक्य तुमचं हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं एमसीक्यू मध्ये लो रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन अ पॅरलल कनेक्टेड इन अ पॅरलल विथ कॉइल ऑफ एमसीजी मग आपण कनेक्शन काय बदललं आता कमी रेझिस्टन्स हा आता तुम्ही पॅरलल जोडला सेरीज जोडला तर काय होते बघितलं कॉइल डॅमेज होत होती म्हणून आपण बदललं आणि कमीत कमी रेझिस्टन्स म्हणजे हा एस याला आम्ही नाव ठेवले शंट रेझिस्टन्स हा या कॉइलला पॅरलल जोडा पॅरलल जोडलाय म्हणून याला शब्द आहे शंट रेझिस्टन्स काय म्हणता बघा शंट रेझिस्टन्स इट इज डिनोटेड बाय एस वेअर एस इज द शंट रेझिस्टन्स विच इज कनेक्ट विच इज अ लो अँड विच इज कनेक्टेड पॅरलल टू द कॉइल ऑफ गॅल्व्हनोमीटर वेअर जी इज द रेझिस्टन्स ऑफ अ गॅल्व्हनोमीटर लक्षात येत आहे का बघा म्हणजे ही कंडिशन तुमच्या लक्षात पाहिजे लो इन कन्व्हर्जन ऑफ म्हणजे हे शॉर्ट फॉर्म लक्षात पाहिजे इन कन्व्हर्जन ऑफ एमसीजी इंटू एमिटर एमसीजी इंटू एमिटर लो रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल काय लो रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल विथ जी हे कनेक्ट परफेक्ट लक्षात पाहिजे याच्या रिव्हर्स कन्सेप्ट व्होल्टमीटरला येणार आहे एमसीजी वेन इन द कन्व्हर्जन ऑफ एमसीजी इन टू एमिटर लो रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ द कॉइल ऑफ गॅल्व्हनोमीटर लक्षात आहे हे तुमचं झालं हाऊ विल यू कन्व्हर्टेड एमसीजी इन टू एमिटर याचं उत्तर आपण आता सांगितलं आता पुढचा प्रश्न असा आहे डिराइव नेसेसरी फॉर्म्युला काय करायचं आहे तुम्हाला याचा फॉर्म्युला काय म्हणजेच तुम्ही शंट रेझिस्टन्स हा कॅल्क्युलेट कसा करता हे तुम्हाला बघायचं आहे बरं याचा फॉर्म्युला तुम्ही डिराइव करायचा आहे लक्षात आहे काय तुम्हाला शंट रेझिस्टन्स कॅल्क्युलेट कसा काय मग यासाठी सर्किट अरेंजमेंट तुम्ही बघितलेली आहे सर्किट अरेंजमेंटमध्ये गॅल्व्हनोमीटर गॅल्व्हनोमीटरच्या रेझिस्टन्सला
याचा रेजिस्टन्स या एसला पॅरलल जोडलाय. इथून करंट इथला आर आहे तो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. आय जी बी द करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. आय एस बी द करंट फ्लोईंग थ्रू द शंट. लक्षात आहे टोटल करंट जो तुमचा येतो तो आय. आय करंट या जंक्शनला हे जे रेड दाखवलं आहे नॉट रेड इज आय. दिस इज कन्वर्जन ऑफ एमसीजी इन टू एमिटर. म्हणजे ही जी रेड दाखवली लाईन तो आता एमिटर झाला. इथं रेड लाईन जी दाखवलेली आहे रेड जो तुमचा ब्रॅकेट आहे तो म्हणजे आता गॅल्व्हनोमीटरचा तुम्ही एमिटर कन्वर्ट केला म्हणजे हा झाला तो पूर्ण एमिटर. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय क्वांटिटीज यूज करायच्या ते आपण बघतोय. आय हा तुमचा टोटल करंट आहे जो सर्किट मधून टोटल फ्लो होतो तो करंट म्हणजे आय. आय जी हा काय होतोय करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. आय एस इज द करंट फ्लोईंग थ्रू द शंट. राईट. जी इज द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. हा कोणाचा रेजिस्टन्स आहे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हा तुमचा काय येतोय बघा जी येतोय. आय एस झाला आय जी झाला टोटल करंट झाला जी झाला. जी हा रेजिस्टन्स नेहमी गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हा जी असतो. आपण मीटर ब्रिजचं कन्वर्जन जेव्हा बघितलं केल्विन्स मेथड त्याच्यामध्ये पण आपण गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स काढला होता तोही जी काढला होता. तो आपण जी म्हणजे कोणाचा रेजिस्टन्स आहे तर गॅल्व्हनोमीटरचा आहे. एस म्हणजे कोण येतोय तर शंट रेजिस्टन्स. काय झालं इथं शंट रेजिस्टन्स झालं. ह्या एवढ्या क्वांटिटीज तुम्हाला आता माहिती मिळेल. आता आपण काय करतोय बघा. आता आपलं कनेक्शन पहिल्यांदा लक्षात पाहिजे. गॅल्व्हनोमीटर इज करेक्ट पॅरलल टू द शंट रेजिस्टन्स. गॅल्व्हनोमीटर हा एसला कसा आहे पॅरलल. मग आता तुमच्या हे लक्षात पाहिजे इन अ पॅरलल कॉम्बिनेशन व्होल्टेज अक्रॉस इट इज असे. गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि एसच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे सेम असणार आहे. मात्र करंट कसा असणार आहे डिफरंट. कोणत्या कॉम्बिनेशनला पॅरलल कॉम्बिनेशनला. करंट डिफरंट मात्र व्होल्टेज सेम. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला यूज करायची. इथं तुमचा जंक्शन आहे. जंक्शनकडे येणारा करंट आय. जंक्शन म्हणून बाय केसीएल लॉ. केसीएल मीन्स किरचॉफ्स करंट लॉ. या लॉनुसार आय मायनस आय जी मायनस आय एस इज इक्वल टू झिरो. देअरफोर आय मायनस आय जी इज इक्वल टू आय एस. याला नंबर द्या एक. झालं. आता यानंतर हा आपल्याला ही क्वांटिटी यूज करायची. आपल्याला काय करायचं आहे डिराइव द नेसेसरी फॉर्म्युला फॉर द शंट रेजिस्टन्स. म्हणजे एस ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यावरून जो फॉर्म्युला येणार आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आय मायनस आय जी बरोबर कोण आलं तुमचं आय एस. ही क्वांटिटी तुम्हाला यूज करायची. आता मी सांगितलं गॅल्व्हनोमीटर अँड जी. गॅल्व्हनोमीटर द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर जी अँड शंट रेजिस्टन्स एस आर कनेक्टेड इन अ पॅरलल. देअरफोर व्होल्टेज अक्रॉस देम इज सेम. आणि कुणाच्या अक्रॉस व्होल्टेज सेम आलं तर व्ही जी गॅल्व्हनोमीटरचं व्होल्टेज आणि शंट रेजिस्टन्सचं व्होल्टेज हे सेम आहे. व्होल्टेज कसं काढतात तर आय जी मल्टिप्लाय बाय जी आणि इथं करंट येणारा आय एस आणि मल्टिप्लाय बाय काय आला तुमचा एस. दोन्ही व्होल्टेज सेम. हे तुमचं किरचॉफ्स व्होल्टेज लॉनेही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे इथून ही जर लूप घेतली तर लूपमधून सुद्धा तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. पण त्याच्यापेक्षा सोपं आपल्याला दहावीपासून आपण शिकतोय किंवा नववीपासून शिकतोय पॅरलर कॉम्बिनेशनला व्होल्टेज सेम सेरीज कॉम्बिनेशनला व्होल्टेज डिफरंट. पॅरलर कॉम्बिनेशनला करंट डिफरंट तर सेरीज कॉम्बिनेशनला करंट सेम. यानुसार दोन्ही व्होल्टेज तुम्हाला सेम मिळाले. फ्रॉम वन एक वरून आय एस ची व्हॅल्यू घाला. आय जी मल्टिप्लाय बाय जी इज आय मायनस आय जी मल्टिप्लाय बाय एस. वी हॅव टू फाइंड द एस. देअरफोर एस इज इक्वल टू आय जी डिवायडेड बाय आय मायनस आय जी मल्टिप्लाय बाय जी. युझिंग धिस फॉर्म्युला वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स कनेक्टेड पॅरलल टू द कॉइल ऑफ गॅल्व्हनोमीटर. हा फॉर्म्युला तुमचा प्रूफ म्हणजे डिराइव द नेसेसरी फॉर्म्युला म्हणलं की तुम्ही इथंपर्यंत यायला पाहिजे. आता यावरून अजून दोन फॉर्म्युले तुमचे कॅल्क्युलेट होतात. एक फॉर्म्युला करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर तुम्हाला शोधायचा आहे. आय जीच काढायचं आहे. जर आय जी काढायचं आहे तर आय एस ची व्हॅल्यू काढा. आय एस ची व्हॅल्यू काय आहे आय मायनस आय जी. याच फॉर्म्युल्यावरून आता तुम्हाला आय जी कॅल्क्युलेट करायचं आहे.
आता आधी मल्टीप्लाय करून घेऊया या फॉर्म्युल्यावर. आय मायनस इथूनच घेतली आय जी कॅल्क्युलेट करायचं आहे. आय जी मल्टीप्लाय बाय जी, आय मायनस आय जी मल्टीप्लाय बाय एस. आय जी मल्टीप्लाय बाय जी, आय एस मायनस आय जी मल्टीप्लाय बाय एस. वी हॅव टू फाइंड आय जी अँड कलेक्ट द टर्म्स ऑफ आय जी प्लस आय जी मल्टीप्लाय बाय एस इज इक्वल टू आय एस. कॉमन घ्या इथं आय जी, ब्रॅकेटमध्ये जी प्लस एस इज इक्वल टू एस इंटू आय. आता काय करता बघा, आय जी कॅल्क्युलेट करायचं आहे, जी प्लस एस तिकडे डिवाइड करा. आय जी इज इक्वल टू एस डिवाइडेड बाय जी प्लस एस मल्टीप्लाय बाय आय. युझिंग धिस फॉर्म्युला गॅल्व्हानोमीटर करंट इज टू बी कॅल्क्युलेटेड. कुठला करंट मिळेल तुम्हाला करावा लागेल. असाच सेम शंट जर रेझिस्टन्स तुम्हाला काढायचा, सॉरी शंट करंट तुम्हाला काढायचा आहे, तर आय जी ची व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करावी लागेल. आय जी बरोबर काय येणार, आय मायनस आय एस. त्यावरून फॉर्म्युला फक्त तुमचा चेंज काय होतो बघा, आय एस इज इक्वल टू जी डिवायडेड बाय जी प्लस एस मल्टीप्लाय बाय आय. फरक बघा काय, दोन्हीकडे जी प्लस आय एस डिनॉमिनेटरला आहे, आय मल्टीप्लाय. जेव्हा गॅल्व्हानोमीटर करंट काढायचा आहे त्यावेळेवरती शंट रेझिस्टन्स आहे, आणि शंट करंट काढायचा आहे त्यामुळे तुमचा गॅल्व्हानोमीटर आहे. आता तुमचा नक्कीच आय आणि आय जी यांच्यामध्ये फरक आहे, म्हणजे बघाशी आपण जो फॉर्म्युला प्रूव्ह केला होता, काय प्रूव्ह केला, तर एस इज इक्वल टू आय जी डिवायडेड बाय आय मायनस आय जी मल्टीप्लाय बाय जी. तुमचा आय हा कितीतरी पट आय जी चे आहे. नक्कीच आय जी इज अ स्मॉल, टोटल करंट हा गॅल्व्हानोमीटर करंटच्या पेक्षा काहीतरी पटीत आहे, म्हणजे एन डिव्हिजन्स मध्ये एन टाइम्स आय जी असेल तर तुमचं रिलेशन काय येतं. एस काय येणार, तुमचं आय ची व्हॅल्यू घालताय आय जी डिवायडेड बाय एन इंटू आय जी मायनस आय जी मल्टीप्लाय बाय जी. आय जी कॉमन काढा, वन अपॉन एन मायनस वन इंटू जी एस इज इक्वल टू काय जाते बघायचं. आय जी कॉमन काढून आय जी आय जी कॅन्सल होईल, तुम्हाला एस बरोबर वन अपॉन एन मायनस वन इंटू जी. यावरून तुम्हाला म्हणजे काय फॉर्म्युला मिळाले बघा, एकूण पहिला काढला तुम्ही शंट रेझिस्टन्स काढला, त्यानंतर तुम्ही आय जी काढला, त्यानंतर तुम्ही काय काढलाय आय एस काढला. आय एस आय जी इज द शंट रेझिस्टन्स, शंट रेझिस्टन्स आय जी बी द गॅल्व्हानोमीटर शंट करंट, आय जी बी द गॅल्व्हानोमीटर करंट आणि एस बी द शंट रेझिस्टन्स. हे तुम्हाला काय केलं करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि ते फॉर्म्युले आपण सगळे शोधलेले आहे. उद्या आपला अजून एक पॉईंट यामधला आहे, कन्व्हर्जन ऑफ एम सी जी इंटू व्होल्टमीटर, तो उद्याच्या लेक्चरला होईल. आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर काही तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.